शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेले हनुमान यांची जयंती उल्वे नोड परिसरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त सेक्टर 17, 8, 9 आणि 24 या ठिकाणच्या मंदिरांमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत मारुती रायाचं दर्शन घेतलंय. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, भाजप नेते किशोर पाटील, सुधीर ठाकूर, अमृत भगत, अजय भगत, भाऊ भोईर, पी के ठाकूर, आशिष खरत, सुहास भगत, सुजाता पाटील, कमलाकर देशमुख, शशिकांत ठाकूर, अनुप भगत, अवैध महतो, मनोज कुमार मोर्या, सागर रंधवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. मला माहित आहे इथं जमलेला प्रत्येक जण आज इथे येऊ शकला नसला तरी हजारो इथले नागरिक जे आहेत ते या मनाचे आहेत की नाही आपल्याला एक श्रद्धास्थान म्हणून कुठेतरी माथा टेकता यावं. राम काय, मारुती काय, शंकर काय आणि कृष्ण काय, हे सगळे आपले देव आहेत, पण हे सगळे देव एकच आहेत. आपले नावं जरी वेगळी असली त्यांची रूपा पण म्हणतो, अवतार म्हणतो, नाही का? पहिला अवतार, दुसरा अवतार, तिसरा अवतार, सातवा अवतार आणि आठवा अवतार, म्हणजे सातवा जन्म रामाचा आणि आठवा कृष्णाचा आपण म्हणतो सर्व. तर हे सर्व जरी असले तरी नावं वेगळ्या वेगळ्या आलीत, पण त्यांची शक्ती जी आहे, अदृश्य शक्ती, ही फार मोठी आहे. दिसणारा माणूस त्याची ताकद ही फार लहान आहे, पण अदृश्य शक्ती ही फार मोठी आहे. आणि ती हनुमंतांची, श्रीरामाची शक्ती आपल्या पाठीशी उभी असताना शिडकोचं काही चालणार नाही. कुणी काही आलं तर घाबरायचं कारण नाही. आपल्याला जे जे ह्या उलवा नोडमध्ये पाहिजे ते आपण घेऊन जाणार. शिडकोच्या उरावर बसून करून घेणार. शिडको कशी येते ना कुठे येते ते आपण बघू. त्याला आपल्याला एक दिवसातच काय करायचं असं आपलं भाग नाही. शहर उभं राहत आहे, काही वर्ष जाणार आहेत, पण त्या ह्याच्यामध्ये आपण जास्त सावकाश न जाताना जे जे पाहिजे ते आपल्याला शिडकोच्या उरावर बसून आपण करून घेणार आहोत. आणि त्या दृष्टीनं तुमची नागरिकांची मानसिक ताकद जी आहे, जी शक्ती आहे, ती महत्त्वाची आहे. हनुमानाची छान सुंदर मूर्ती विजय खरत यांनी आणली आणि मोर्या. दरम्यान उल्वे नोड सेक्टर 17 येथील हनुमान मंदिरामध्ये जयंतीचा औचित्य साधून हनुमानाची मूर्ती स्थापना करण्यात आली असून त्याचं उद्घाटन झालं. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केलंय.